नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आज आपण बनवणार आहोत आंब्याची आमटी। तर ती रेसिपी बघण्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। गरम तेल झालं की आपल्याला त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची आहे। कस्तुरी मेथी झाली की त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथे आपल्याला जिरा मोहरी ते टाकून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण ते आता परतून घेणार आहोत। कोथिंबीर पावडर ऍड केलेला आहे आपण, त्यामध्ये तिखट टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आपण आता परतून घेत आहोत। त्यानंतर आपण आंब्याचे तुकडे केले आहेत ते टाकून घेतलेले आहे आणि त्याला पण छान आपण असे परतून घेणार आहोत। स्वादानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपण तिथे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण ते मिक्स करून घेऊया। एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि ते टाकलेलं आहे आपण इथे आणि पुन्हा आपण ते छान परतून घेऊया। थोडंसं आपण तिथे पाणी ॲड करूया जेणेकरून ते गूळ आहे ते विरघळून जाणार मदत होईल। तर आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा आपण चमच्याच्या सहाय्याने ते परतून घेऊया। काही वेळाने तुम्ही बघू शकता की पूर्ण आपले जे गूळ आहे ते विरघळून गेलेलं आहे आणि असं छान असं खूप सुंदर आपल्याला आमटी दिसत आहे। पण जे आंब्याचे फाक आहेत ते पूर्णपणे शिजायचे आहे त्यामुळे आपण पुन्हा त्याला शिजू देऊया। तर आणि त्याच्यावर आपण झाकणी ठेवून देऊया म्हणजे जेणेकरून ते वाफेवर छान असं शिजू शकतात। तर बघा तुम्ही, आपण बघितलं थोडं अधूनमधून ओपन करत जायचं, झाकून ठेवत जायचं, खूप असं सुंदर दिसत आहे आपल्याला, एकदम टेस्टी असं लज्जेदार, वा वा वा, खूपच छान। तर पुन्हा आपण थोडं फार शिजू देऊया याला आणि बस मग आपल्याला काय सर्व करायचंच आहे। तर थोडं आपण शिजू देऊया त्याला। गॅस बंद केलेली आहे आणि बघू शकता इथे आपली आंब्याची आमटी तयार आहे। तर तुम्ही हे एअर टाईट डब्यामध्ये ठेवू शकता। खूप छान, खूप मस्त असं दिसणारी ही आपली आमटी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली।